कुठे ना कुठे कधी ना कधी संधी मिळणार आहे. अजितदादा त्यांच्या पक्षाचे मोठे नेते आहेत, त्यामुळे निश्चित आमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत, पण त्यासोबत हे सगळ्यांनी वास्तविकता लक्षात घेतली पाहिजे. सर्व लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आजच सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. शरद पवार काल एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत असं म्हटले की अजित पवार यंत्रणांना घाबरून जे आहेत ते भाजपमध्ये गेले आणि काही राष्ट्रवादीचे नेते सुद्धा मला म्हटले होते की कुठेतरी जेलमध्ये जाण्याची आम्हाला भीती होती म्हणून सरकार सोबत सामील व्हा असं त्यांनी एक गौप्यस्फोट केला. माझं एवढंच म्हणणं आहे की 2019 सन्माननीय शरद पवार साहेबांनी आमच्याशी चर्चा केली होती आणि ते आमच्या सोबत याला तयार होते, तर ते काही कुठल्या एजन्सीजला घाबरून आमच्या सोबत येत होते का? 2017 देखील मी याआधी सांगितलं पवार साहेबांनी आमच्याशी चर्चा केली होती, ते कुठल्या एजन्सीजला घाबरून येत होते का? त्यामुळे मला असं वाटतं की पवार साहेबांना हे नीट माहिती आहे की त्यांच्या पक्षातले लोक बाहेर का पडले. खरं म्हणजे अजितदादांनी तर अतिशय स्पष्टपणे सांगितलं पवार साहेबांच्या मान्यतेने जेव्हा आमचं सरकार बदललं तेव्हा राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांनी पवार साहेबांच्या मान्यतेने सह्या करून भाजपसोबत जायचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मला असं वाटतं की आता हे सगळे लोक गेल्यानंतर त्यांच्यावर आरोप करणं हे अतिशय अयोग्य. अकरामांनी असा दावा केलेला आहे की स्वतः मंत्री आहेत की कुठेतरी अजित पवार हे मुख्यमंत्री होतील आणि देवेंद्र फडणवीस यांचं त्याला पाठबळ आहे म्हणून. कारण काल तुम्ही देखील एका मुलाखतीमध्ये असं आहे की जो राजकारणात आहे त्या प्रत्येकाला कुठे ना कुठे कधी ना कधी संधी मिळणार आहे. अजितदादा त्यांच्या पक्षाचे मोठे नेते आहेत, त्यामुळे निश्चित आमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत, पण त्यासोबत हे सगळ्यांनी वास्तविकता लक्षात घेतली पाहिजे की एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री आहेत, एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री राहणार आहेत. एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असतानाच आम्ही एकत्रितपणे पुढच्या निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की कालही मी अतिशय क्लिअर बोललो, परंतु काही लोकांना ते नीट समजत नाही, त्यांनी ते समजून घेतलं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.